नमस्कार, मी सूरज बारसागडे, टाइम्स ऑफ विदर्भ न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. एक नजर टाकूया यावेळच्या ताज्या घडामोडी. आष्टी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास जयरामपूर येथील रेती घाटवरील लिलावामध्ये मिळालेल्या घाटावरून अवैधरित्या रेतीची तस्करी करत असताना रेती घाटावर पोलिसांनी धाड टाकून 7 ट्रक व 3 फोकलँड जप्त केले. सदर रेती घाट मूल येथील हसन वाढे यांच्या मालकीचा आहे. आज सकाळी 6 वाजता जयरामपूरचे तलाठी श्रीमती SS होडी यांना घेऊन पोलिसांनी धाड टाकली असता सदर 7 ट्रक नदीजवळील रस्त्यावर उभे होते. त्यामध्ये रेती भरून असल्याचे निदर्शनास आले. तसेच 2 फोकलँड नदी पात्रात आढळले. सदर ठिकाणी पाहणी केली असता पुन्हा 1 फोकलँड नदीकाठी असलेल्या झुडपाखाली लपवून ठेवलेला होता. पोलिसांनी 3 फोकलँड व 7 हायवा ट्रक ताब्यात घेतले. तसेच मॅनेजर शाहरुख इस्रायल शेख व 33 वर्षीय राहणार संजय नगर मूल रोड चंद्रपूर व ट्रकचे 7 चालक यांना ताब्यात घेतले आहे. सदर रेती घाटकुळ कुंभुना मार्गे चंद्रपूर वरून जात असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेती घाटावरून रेतीची अवैधरित्या तस्करी होत आहे, मात्र याकडे तहसीलदार व महसूल विभाग कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. पावसाळ्यात पाण्यामुळे रेती घाटावरील खड्डे बुजले होते, मात्र आता या नदी पात्रात खड्डे पडले आहे. हाही प्रश्न अनुत्तरित आहे, मात्र महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे. तेव्हा संबंधित विभाग या ट्रक मालकावर काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशांत बालाजी झरतर, अन्सर अमजर खान पठाण, अंकुश अशोक सोनटके, रमेश सत्यवान पोघे, श्यामराव पोचम बब्बरवार, प्रशांत पंढरी रामटेके, गणेश श्यामराव लोणगुरे, सर्व राहणार चंद्रपूर, पोकलँड चालक लवकुश बांगरे, राहणार बोडेरा तालुका मूल, बालाजी व्यंकटी गायकवाड राहणार रुपावार तालुका गारेगुडा तेलंगणा, खान राहणार चंद्रपूर यांना चौकशी करिता ताब्यात घेण्यात आले. सदर कार्यवाही आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस धर्मेंद्र मडावी, HC किरमिरवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संघ रक्षित फुलझेले, HR वैरागडे, पंचफुलीवार शिपाई शैलेश मुढाई यांनी केलेली आहे. यावर महसूल विभाग काय कार्यवाही करणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. बरे, तर यासोबतच हे बातमीपत्र संपलं. विदर्भ आणि अन्य शहरांच्या ताज्या घडामोडींसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा. परत भेटूया पुढील घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.